धोनी साइड में क्या बोले भाई हाइड बिहाइंड चुकी देन वी आर कवर्ड एक्चुअली 11:30 कोण पावतले आणि ना आम्ही दिता तांका बाबा कम बिहाइंड कम बिहाइंड तुम दोन घंटे साठी चलो जीना पुढे ना ना जीना कम दे कम दे साइड ना स्टार्ट नहीं कर स्टार्ट करो हाँ काट 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 स्टार्ट कर नमस्कार आज आम्ही सगळे एज अ सिटीजन ऑफ गोवा म्हणजे गोवेचे सगळे आमचे सिटीजन जे असा त्यांचा एक मोठा इशू जो गोयात झालो तो म्हटल्यार गोवा भूमिपुत्र अधिकारणी बिल 2001 जो असेंब्लीन पास झालो त्याचो 2021 ताचो विरोध करपाक आणि आमचे म्हणणे गवर्नरापर्यंत पावपाक लागून आज आम्ही हांगा सगळे जमलेले आम्ही अपॉइंटमेंट लास्ट वीकाक घेतलेली गवर्नर हांगा नाशिल्ले आज आमकां जेन्ना कॉल येयलो तेन्ना आमी ठरयले की आमी वचात एक्चुली खूब जाणांच्यान मागिल्ले बट तांच्या प्रोटोकॉला प्रमाणे फक्त 4-5 जाण वचूंक मेळटाले तितलेच आमी गेल्ले बेजिकली आमचो मुद्दो जो आमी आज माननीय गवर्नर साहेबाक दिला तो म्हटल्यार द गोवा भूमिपुत्र अधिकारणी बील 2001 हांकां तेंच्यांनी 2021 हेका एसेंट तेंच्यांनी दिवचो न्ही कारण सगळ्या गोंयकारांक खबर आसा हो भूमिपुत्र अधिकारणी बील जो आसा तो इल्लिगल मायग्रंट्स जे गोंयान इल्लिगल एनक्रोचमेंट करून रावता त्या लोकांक अधिकार दिवपाचो एक सरकाराचो प्रयत्न कारण तो एक मोठो वोट बँक जावन गेल्लो आसा आनी तो वोट बँक सरकाराक मेळचो मोठ्या प्रमाणान म्हणून सरकारान हे बॅकडोर एंट्रीच्यान हें बील हाडलें सकाळी 4 सुमार बील तुमी हाडटा आनी 11 सुमार डिस्कशन करा म्हणटात आनी अनडेमोक्रेटीक पद्दतीन एक बील तुमी पास करतात आनी जे बिलाचें नांव तेंच्यांनी अशें दिलें भुमीपुत्र अधिकारणी बील म्हणजे पयले लोकांनी ऑब्जेक्शन हाडलें तें म्हटल्यार नांवाचेर भुमीपुत्राचेर पूण आमचें ऑब्जेक्शन आशिल्लें पयलीं पासून म्हणजे हांगा जितले आसा सिटिझन्स ऑफ गोवा म्हणून जे आयला हांचें ऑब्जेक्शन पयलीं पासून आशिल्लें की भुमीपुत्र नांवाकूच न्ही पूण एकूण एन्टायर बील जें आसा तें बील विरोध जावचो पडटलो तें बील स्क्रॅप करचें पडटलें गव्हर्मेंटान कारण हे बिलांतल्यान एक गोंयकारपण जें आसा आमचें भुमीपुत्र गोंयचे जे आसा तेंचो इन्सल्ट ह्या सरकारान केल्लो आनी त्या इन्सल्ट सरकारान केलो म्हणून मुख्यमंत्र्यान माफी मागची पडटली बीन पण ह्या सगळ्या बिलांतल्यान जालें कशें तर ह्यो सगळ्यो कुमुलदारच्यो जमनी ज्यो आमच्यो गोंयकारांच्यो जमनी गोंयकारी पद्दतीच्यो जमनी मुणकार एक्ट आसतलो एग्रीकल्चरल टेनन्सी एक्ट आसतलो हे सगळ्या एक्टाच्या अंडर जे जे लोकांक बेनिफीट मेळटा त्या लोकांचे खरें म्हटल्यार बेनिफिट्स वता आतां सरकार एक वेगळो गोश्ट सांगता की ह्या सगळ्या लोकांक ह्या एक्टांतल्यान बेनिफीट मेळटलें म्हणून एक सादें उदाहरण जर हांवें म्हटलें जाल्यार हांव एक मुणकार आनी म्हाजे कडेन 10,000 स्क्वेअर मिटर जमीन आसा आनी त्या 10,000 स्क्वेअर मिटरान म्हाजें 250 स्क्वेअर मिटर घर आसा भुमी अधिकारणी बील जेका आतां तेंच्यांनी नांव दिलां कित्याक नांव कशें नांव दिलें खबर ना दीस इज ऑल्सो इल्लिगल पण भुमीपुत्र अधिकारणी बील हाच्या अंतर्गत त्या मुणकाराक किंवा म्हाका फक्त त्या घराचो रायट मेळटा जमनीचो रायट मेळना म्हणजे त्या एका घराक लागून हांव 10,000 जमीन 10,000 स्क्वेअर मिटर जमीन सोडपाची काय कितें हो एक मोठो विषय आसा ह्या गोष्टीचेर सुद्दां सरकारान अजून पर्यंत क्लॅरिफिकेशन दिल्लें ना आनी सरकार कितें म्हणटा की आज तुमी सजेशन्स दिया म्हणून म्हाका हे सरकाराक सांगपाचेशें दिसता त्याच बरोबर गोंयकारांच्याय लक्षांत हाडून दिवंक सोदता हांव की हें सरकार जें आसा पळय तें सरकार एक युजलेस सरकार आसा एक्सिडेंटल CM तेका बेश्टोच म्हणना आमी कारण एक्ट करपाचो अधिकार हो आमी तुमकां दिल्लो आशिल्लो 40 जाणांक
आणि तो अधिकाराचो दुरुपयोग तुम्ही सगळ्यांनी केलेलो असा. आमच्याकडल्यान सिटिझन्सकडल्यान सजेशन्स मागून खंयचोच कायदो जायना, पॉप्युलिस्ट खंयचोच कायदो असना. आणि हे जर आमच्या गोयच्या सरकाराक जर कळना जाल्यार ह्या सरकारान देवचे पडटले. आणि ते जर देवना सर जाल्यार खरे गोयचे भूमिपुत्र आम्ही सगळे सिटिझन्स ऑफ गोवा हे ह्या सरकाराक 2022 देवयतले. आम्ही हीच मागणी आज आमच्या गव्हर्नर साहेबाकडे केल्या की तुम्ही ह्या एका असेंट दिनाका. एक मुद्दा आम्ही गव्हर्नरच्या लक्षात हाडून दिलो की ह्या भूमिपुत्र अधिकारिणी बिलाच्या अंतर्गत रोहिंग्याज असतले, बांगलादेशीज असतले, हे सगळे सुद्धा भूमिपुत्र जाऊंक शकता. आणि एकूण जो केंद्र सरकाराचो सीएचो प्रयत्न असा किंवा एनआरसीचो प्रयत्न असा, एन्टायर सीए एनआरसीचो पर्पज जो असा पळय वो भूमिपुत्र अधिकारिणी बील इफेक्ट करता, सोपोन उडयता. म्हणजेच हेचो अर्थ असो की हे गोयचे सरकार पयली ह्या रोहिंग्यांक, बांगलादेशी इल्लिगल मायग्रंट्सांक पयली अधिकार दितले आणि मागीर सीए एनआरसी इम्प्लिमेंट करतले. आणि हेच जे हे भूमिपुत्र जे असा, म्हणजे मागीर जाल्ले भूमिपुत्र रोहिंग्याज बीन असा पळय, ते गोयचे राज्य करतले. ह्या गोष्टीचो विरोध जेन्ना तांकां आमी सांगलो, ती गोष्ट त्यांच्या लक्षात गेली. त्यांच्यांनी आमचो मेमोरेंडम मागीर ओपन करून पळयलो आणि त्यांच्यांनी सांगलो की हो पॉईंट आपण फुडेपर्यंत पावयतलो म्हणून. अंडर द ब्रॉड अम्ब्रेला ऑफ सिटिझन्स ऑफ गोवा आम्ही आज ऑनरेबल गव्हर्नर ऑफ गोवा श्री पिल्लय हांकां मेळ्ळे आणि ताणें आमकां एक कॅटेगोरिकल अश्युरन्स दिले की आय नो म्हणपालो देर इज अ लॉट ऑफ ओपोजिशन टू द बील आणि आय एम डेफिनेटली विथ यू म्हणपालो तो. आणि वी रिक्वेस्टेड हीम की ह्या बिलाक तुम्ही एसेंट दिनाकात, कारण हे सामके गोयकारांचे इंट्रस्टाचे अगेन्स्ट असा. आणि सगळे गोयकार्स इन वन वॉयस आर डिमांडींग दॅट दीस बील शूड बी स्क्रॅप. आणि जेव्हा आम्ही गव्हर्नरक सांगले, ताणें सांगले आय अंडरस्टँड देर इज अ लॉट ऑफ ओपोजिशन अँड आय वील सी टू इट दॅट इट विल बी स्क्रॅप म्हणून ताणें दॅट आय वील लूक इन टू दीस मॅटर म्हणला. आय नो देर इज लॉट ऑफ ओपोजिशन. सो हे अश्युरन्स घेऊन आम्ही आता भायर आयल्यात. सो दीस वी आर ट्राईंग टू कन्वे टू द पीपल ऑफ गोवा दॅट हे जे बील असा ते आम्ही इन वॉयस सगळे युनायटेडली ऑल शेड्स ऑफ ओपिनियन आम्ही हे भायर मारून उडोवपाक जाय. आमचो एकच डिमांड आसपाक जाय, वन पॉईंट, ही स्क्रॅप द गोवा भूमिपुत्र बील 2021. तुम्ही सगळी जाणाय आता सध्याक आमचो लोक सगळो चाडून पडलो असा बिकॉज गव्हर्नमेंट हॅज पास दिस भूमिपुत्र बील. And I, today we have come to meet the governor. Governor, because he is the only last hope for us, we have come to him. And I am taking my memorandum. And I am talking about it as an ex-sarpanch and a panchayat member of my village at least. CM had a virtual meeting with all the sarpanches. And in that virtual meeting, I am talking about sarpanch. You support the bill. Come forward, give a press, give a bite on the social media and tumhi sangay mun that you all are supporting. I want to tell through your media, I want to tell the CM that nobody is supporting the bill. Tumka this is your vote bank's politics. Now if you all want to give your land, tumhi tumchi diya bata. How can you all give amche purvajani rakun dollele goy amchi bata besa. You all cannot give it to the migrants. Who are you all to give and who are you to decide? You cannot decide on my land. You cannot decide on the land, gone land. Tumka divpak jaye, tumcha vote bank, tumche kon voters ha tank divpak jaye. You give your land. We don't mind. Go ahead. Give your land. Tumche kitli farmhouse ha, inga tinga chorun bitor gailoli. Give that. Itle tori tum mog ha migrants han. So give that. Amche goyka raha kitle gorib lok, amche tank gor nahloli. Try to help them. तुम्ही किती तुमचे वोट बँक्स पॉलिटिक्स करूंक जाय म्हण सगळे तुम्ही तुमकां जाय तें करपाचें आनी आमची बाटां तुम्ही तेंक दिता. दीस इज नॉट वी एंड वी वील नॉट गीव यू ऑल टू डू दीस. आमी आतां दीस जनरेशन एटलीस्ट वोंट अलाव यू ऑल टू डू दीस बिकॉज दीस लँड वॉज नॉट सेव्ड बाय यू ऑल. ओनली दीस सम एक्टिविस्ट आमचे गोंयकार लोक आहा तो आमचे एनी टायम एवरी टायम यू ऑल डू सम मेस ऑफ एवरीथींग. कितें सडली चारां तुमी डिसायड करताय आनी तुमी बील पास करताय. वॉट इज दीस
तुमची ना, दिस इज नॉट युअर प्रॉपर्टी, आमची, दिस इज आवर लँड अँड वी वील नेवर अलाव यू ऑल टू डू दिस अँड वी वील सी अँड गव्हर्नर हॅज अश्युअर्ड अस, गव्हर्नरान सांगला आमकां दॅट ही इज गोन टू लूक इन टू दिस अँड इवन ही नोज दॅट देर इज लॉट ऑफ ऑपोजिशन ऑन दिस. ये जायना. सो वी थ्रू युअर मिडिया वी वॉन्ट टू टेल यू ऑल प्लीज स्क्रॅप द बील अँड वी वील नॉट गीव अप अंटील द बील इज स्क्रॅप. तुमचे नाव किती? आय एम सबिता मास्करेन. बेसिकली आज आमकां गव्हर्नरा कडेन येवचें पडलें बिकॉज आमकां ह्या सरकाराचेर विश्वास ना. मुख्यमंत्र्यान त्या दिसा प्रेस कॉन्फरन्स घेवन तो हे बील जे आसा ताचें नांवूच बदलता, म्हणजे चिटींग करपाची एक हद जी आसा ह्या सरकारान पार केल्ली आसा. तूं प्रेस कॉन्फरन्सान हे बील बिलाचो तुवें नामकरण करपाक शकना. जेन्ना तूं असेंब्लीन हें मांडटा तेन्ना हें बील परतें असेंब्लीन वचचें पडटा, तें नांव भुमीपुत्र अधिकारिणी बील जें आसा हें तुका विथड्रॉ करचें पडटा आनी तुका मागीर परतें तें बील जें कितें आसतलें तें तुका परतें मांडचें पडटा. पूण लोकांक पिशें करपाचें जें आसा हें सरकार करता, ताका लागून आमकां गव्हर्नराची अपॉयंटमेंट घेवन आमकां गव्हर्नरा कडेन येवचें पडलें. गव्हर्नरान आमकां एश्युरंस दिला दॅट ही वील लूक इन टू द मॅटर, सगळ्यांनी सांगलाच. पण आज सगळे मिडिया आसा हाजेच तुमच्या समोर तुमच्या माध्यमांतल्यान सगळ्या गोंयांक सांगूंक सोदता की ह्या बिलाच्या अगेन्स्ट सगळ्यांनी भायर सरचें पडटलें. जे खरे भुमीपुत्र आसा तांकां एवरी टायम वी आर गिवींग, आमी तुमकां सदांच सांगता की भायर सरचें पडटलें. भायर सरल्या शिवाय हें सरकार उगी रावचें ना. सगळे लोकांक येवचें पडटलें अगेन्स्ट कास्ट क्रीड रिलीजन कांय लागना. एज अ गोंयकार एज अ गोवन आमची भुमी आमकां राखपाक जाय, आमचें गोंय आमकां राखपाक जाय. तें घरा बसून जावचें ना, भायर सरचें पडटलें. हे जे फटींगपणां करतात तांकां जर दाखोवपाक जाय कितें तें जाल्यार आमकां भायर सरून हाजो निशेध करचो पडटलो. आनी आमी जशें म्हणलां हें बील स्क्रॅप करपाक जाय. इट इज नॉट जस्ट कितें सांग चेंज इन द नेम, बट वी वॉन्ट वी डिमांड हे बील जे आसा ते स्क्रॅप करप बेगींतल्या बेगीन ताणें असेंब्ली आपोवप आनी असेंब्लीन पयलीं म्हणजे ताणें मांडप, ताजेर डिस्कशन जावंक जाय आनी मागीर ते स्क्रॅप. म्हणजे लोकांकूय कळूं न्ही की कितें आशिल्लें तें, म्हणून डिस्कशन म्हणटा की हांची फटींगपणां थंय ओपन जातली. सगळ्या लोकांक परत एकदां उलो मारता की प्लीज कम आवट इन लार्ज नंबर्स. थँक्यू सो मच. थँक्यू. ऑलरेडी आम गव्हर्नरा बरोबर येयले बिकॉज वी थॉट ओनली होप दॅट वी आर थिंकिंग दॅट गव्हर्नर नाव एटलीस्ट गव्हर्नर वील टेक एन एक्शन विथ दॅट होप वी हॅव कम टू द गव्हर्नर. पयल्यान आम सीएमा देखून सांगलो आहा 13 इज द अल्टिमेटम. वाय वी हॅव सेड दॅट बिकॉज ही कॅन डू इट. राती कोचूम चोरी हा एक्सपोर्ट इम्पोर्ट करूं जाताय जाल्यार रात्या भितर असेंब्ली घेवपा जाता एंड यू कॅन विथड्रॉ इट. सो 13 वी हॅव गिवन हिम अ अल्टिमेटम. ओके गव्हर्नरा देखून आम दिलो आहा ओके हे लेटर मेमोरेंडम दिलो आहा दॅट टू लीक लूक इन टू इट अँड वी वॉन्टेड स्क्रॅप वन वॉयस ओली. We want the bill scrapped. No discussion, nothing. No change name, nothing. Just one thing, scrap of the bill. And 13th, if he does not withdraw it now, I don't know. We have given him the time. Enough. I'm granted gelo hatini. Ani granted gepa zaina. Goinkar ogya hai nu, tek lagon government phaido gheta. Aat nok bair sona zalya nu, your lands are finished. Goa is finished. This is your last opportunity to save it. And I would request people, take it in your hand if the government is not listening. Because this is the only option. That's what we want to tell them. No, if 13 the government doesn't listen, then what you people are trying to do? 13th, if government does not listen, 15th, the entire people will come out of Goa. History will repeat. It is up to the people. People will decide. It is the people who will take the decision in their hands. People have to come. Thank you. Thank you.
Yeah, let's come on.